विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8002847404. सावंतवाडी शहराला ऐतिहासिक सांस्कृतिक राजकीय वारसा मोठा लाभला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये देशामध्ये सावंतवाडी शहर याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि याचबरोबर साहित्यिकांचा वारसा देखील सावंतवाडी शहराला मोठा लाभला आहे. आम्ही आहोत सावंतवाडीतल्या केशवसुत कट्ट्यावर. अगदी तळ्याच्या मध्यभागी असणारा हा केशवसुत कट्टा आहे. या कट्ट्याला स्टार पॉइंट म्हणून देखील ओळखलं जातं आणि याच ठिकाणी असणारा हा केशवसुतांच्या कट्ट्यावर असणारी ही तुतारी आहे. केशवसुतांचं हे स्मारक आहे. मात्र हे स्मारक आज दुभंगत आहे. त्याची जी अवस्था आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतोय. जर तुम्ही पाहत असाल तर केशवसुतांची ही तुतारी आज दुभंगताना दिसते. काही वर्षांपूर्वी असाच या ठिकाणी काही जणांकडनं ही तुतारी तोडण्यात आली होती, त्याच्यानंतर पुन्हा बांधण्यात आली. मात्र आताची जर अवस्था पाहिली तर ह्या स्मारकाची होणारी अवस्था, ज्या केशवसुतांनी सावंतवाडीमध्ये साहित्यामध्ये मोठं योगदान दिलं, कविवर्य डॉक्टर वसंत सावंत असतील, केशवसुत असतील, अनेक साहित्यातली मोठी व्यक्तिमत्व या ठिकाणी होऊन गेली. मात्र त्यांचं स्मारक आज कुठेतरी शेवटचा घटका मोजतंय आणि आपण ह्या सर्वांचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत. याच ठिकाणी अनेक साहित्यिक वसतात. अनेक साहित्याबद्दल प्रेम असणारे किंवा त्याच्याबद्दल रुची असणारे अनेक मान्यवर या ठिकाणी असतात. सायंकाळच्या वेळेत ते या ठिकाणी येतात. आपल्या सोबतच ही सर्व मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. कारण ज्या पद्धतीनं ते संध्याकाळी इथे येतात आणि त्यावेळी समोरच ही होणारी परिस्थिती किंवा ज्या पद्धतीनं त्याची विटंबना या ठिकाणी होते किंवा प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळे ज्या पद्धतीनं हे त्यांना पाहावं लागतंय, त्याच संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत घारपुरे सर आहेत. सर, खरं तर तुम्ही पण इथे रोज येता. साहित्याबद्दल आणि सावंतवाडीचं नातं एक वेगळं आहे. मात्र आज ज्यावेळी तुम्ही ही तुतारी पाहता किंवा प्रशासनाचं झालेलं दुर्लक्ष पाहता, काय सांगाल? हे तुतारी प्रत्यक्षामध्ये 2013 साली डिस्प्ले झालेली आहे. मग आता 8 वर्षामध्ये या पावसात उन्हातीमुळे ह्याचं साहजिकच अशी परिस्थिती होणं नैसर्गिक आहे. वेळी त्याच्याकडे शहरातील पंचक्रोशीतील जे कोण साहित्यप्रेमी आहेत त्यांनी या विषयात अधिक लक्ष घालून किमान वर्षातून पावसाळ्याचे 4 महिने वगळता 8 महिने तरी इथे कार्यक्रम झाले पाहिजे, जेणेकरून लोकांची जा ये राहील. साहित्यात रुची असणाऱ्या लोकांचं इथे काहीतरी एक कार्यक्रम जर होत राहिले तर हे स्थान अधिक आनंददायी होईल असं मला वाटतं. नक्कीच. प्रशासनाकडे काय मागणी करायला निमित्ताने? पहिली गोष्ट म्हणजे प्रशासनाकडे म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण जे शहरातले लोक आहोत त्यांनी या विषयामध्ये अधिक लक्ष घालून प्रशासन गतिमान कसं होईल या विषयामध्ये. प्रशासनाकडे त्यांच्या स्वतःच्या काही मर्यादा असू शकतात, त्याच्यामुळे कोणत्या मार्गाने ह्या विषय असं परत परत होणार नाही अशा पद्धतीची तुतारी आपल्याला कशी इथे उभारता येईल, या संदर्भातले जे विषयतज्ज्ञ असतात, तुतारीसाठी कोणतं मटेरियल वापरावं की ज्याच्यामुळे आज ती भंगली जी दिसते आहे ती तशी परत भांगणार नाही, अशा प्रकारे एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊन इथे परत छान तुतारी कशी उभारून. मुख्य म्हणजे मी परत एकदा म्हणतो की वर्षातनं 8 महिने तरी इथे वेगवेगळे कार्यक्रम साहित्यिकांनी शहरातल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन केले पाहिजेत. आपल्यासोबत घोटसकर सर पण आहेत. सर, खरं तर पहिल्यांदा तुम्ही ही गोष्ट सर्वांसमोर आणली होती, ज्या पद्धतीनं त्याला भेगा पडत होत्या प्रशासनाकडे तुम्ही देखील मागणी केली होती. आज आपण पाहतोय तर एखाद्या मोठ्या नेत्याची किंवा एखाद्या महान व्यक्तीचं जर स्मारक असेल आणि त्याला जर कुठे अशा पद्धतीनं इजा झाली किंवा काय झालं, प्रत्येक जण पुढे येतो. मात्र साहित्यिकला केशवसुत म्हटलं की त्यातीलच एक आहेत आणि तुतारी हे त्यांच्या एक स्मारकाचं प्रतीक आहे आणि आज त्याची होणारी ही विटंबना म्हणा किंवा ज्या पद्धतीनं ती भंगली असं आपण म्हणतोय किंवा सर्वजण म्हणतात, काय सांगाल? नाही, सर्वप्रथम मी हेच सांगेन की ज्यावेळी एखादा स्मारक ज्यावेळी प्रशासन म्हणा किंवा कोणी ज्यावेळी बनवतं त्यावेळी त्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेऊन त्याच्याकडे नेहमीच लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याची देखभाल करणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण नुसतं एक स्मारक बनवलं आणि आपला जबाबदारी संपली असं कोणी समजू नये. कारण जसं आता ही तुतारी आहे तसंच इतरही काही स्मारकं असतात ज्याची वेळोवेळी देखभाल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या पर्टिक्युलरली ह्या तुतारीबद्दल बोलायचं तर ही तुतारी ज्या अवस्थेमध्ये आत्ता आहे ते बघणं खरोखरच अत्यंत दुर्दैवी आहे.
आता सावंतवाडी हे एक पर्यटक पर्यटकांचं एक गाव आहे. इथे निरनिराळे पर्यटक येतात ह्या आणि ते आवर्जून हे तुतारीकडे येतात आणि तुतारीकडे आल्यानंतर ते आपला सेल्फी म्हणा किंवा फोटो काढतात आणि ते जेवढी त्या ह्या भंगलेल्या आणि अशा तुटलेल्या तुतारीकडे बघून म्हणजे तो फोटोमध्ये त्यांचं ते चित्र येतं आणि त्याच्यासमोर त्यांनी काढलेले चित्र काढणारा फोटो काढणारा आम्हाला बघवत नाही. त्यामुळे आम्ही स्वतः काही आमच्या मित्रमंडळींनी मिळून ह्याची डागडुजी करायची ठरवली होती. सर्व लोकप्रतिनिधींना यासंबंधी आम्ही कळवलेलं आहे परंतु मला वाटतं त्याचं तेवढं महत्त्व त्यांना समजलेलं नसावं. तरी मी पुन्हा एकदा विनंती करतो की ज्यावेळी केव्हा स्मारकं तुम्ही उभाराल त्यावेळी ती स्मारकं जोपर्यंत तिथे आहेत ती चांगल्या स्थितीत राहतील ह्याच्याकडे पूर्णपणे जबाबदारी त्यांची आहे आणि त्यांनी ती पाळलीच पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच आपल्यासोबत प्रभू सरपण आहेत. सर तुम्ही सर्व मंडळी केशवसूत कट्ट्यावर आवर्जून येता आणि ज्यावेळी समोर ही तुतारी दिसते त्यावेळी केशवसूत असतील वसंत सावंत असतील ही सर्व मंडळी आठवतात. आजच्या पिढीला काय सांगाल ह्या दोन्ही व्यक्तींबद्दल, कारण ही दोन नावं येणाऱ्या पिढीसाठी किंवा आत्ताच्या पिढीसाठी फार नवीन आहेत. त्यांचा या जागेशी किंवा इथल्या परिसराशी एक संबंध आहे, नाते संबंध आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, खरं सांगायचं तर ही फार मोठी माणसं आहेत. आम्ही सुद्धाही स्वतःला समजतो की या सावंतवाडी सारख्या शहरात का आम्ही इथं वावरतो एक नागरिक म्हणून आणि इथंच केशवसूत होऊन गेला हा सगळा इथं चित्रपट त्यांचा इथं आहे कोरलेला आहे. पण मला सांगायचं आहे काय, हे मात्र ही अवस्था बघून मात्र मला फार यातना होतात. पण दुर्दैव असं ज्या लोकांशी हे संबंधित आहे त्या लोकांना त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. पहिली तुतारी जी तयार झाली होती ती त्या उद्घाटनाला मी स्वतः होतो आणि त्याच वेळेस मी सगळे ओळखता सगळे मित्रमंडळ आहे सगळं ठीक आहे त्यांना मी सहज बोलता सांगितलं. म्हटलं हे जे काय करतात ना हे म्हणजे फार विश्वसनीय आहे, केव्हा तरी हा डोलारा कोसळणार तेव्हा काहीतरी याचा विचार नाही ते छान आहे वगैरे असं काहीतरी झालं आणि ते राहिलं. त्यांचं दुसरं झालं, दुसऱ्याची तीच अवस्था होती अर्थात लेखी पुरावा माझ्याकडे काही नाही मी काय बोललो काय. आणि दुसरा भाग असा आहे किती जरी साहित्यप्रेमी असला किती जरी त्याला तो कवितेचा शौकीन असला साहित्याचा शौकीन असला तरी जर त्याची उपद्रव शक्ती जर नाही ना तर त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. आणि बरोबर तेच होतं, आणखीन काही होत नाही की आम्हाला कोण नाकारत नाही आहे करूया करूया म्हणून सांगतात पण ही अशी अवस्था आहे. आणि मग अशी यांनी जसा उल्लेख केला काय फॉरेनर्स इथे येतात त्यांच्यावर केव्हा तरी माझ्या देखील गप्पा होता आणि व्हॉट दिस रविश म्हणून अनेक जणांच्या तोंडातून असे उद्गार येतात पण मी हतबल असतो का. तुतारीचे बोल मला आठवतात का, एक तुतारी द्या मजा आणून पुंकिनेची मी स्वप्राणाने, पण कुठंतरी निष्प्राण झालेली ती तुतारी दिसते आणि अगदी फार गलबला होतो मनाचा. एवढ्या सुंदर निसर्गाच्या पार्श्वभूमीवरती ही तुतारी आहे, टुरिझम केवढं इथं फोपावेल, किती जणांची पोटं भरतील किंवा अनेकांना त्याचा उपयोग होईल आणि अगदी छाती पुढे काढून आम्ही चार ठिकाणी गेलो तर अभिमानाने सांगू शकू का की बा आमच्याकडे या तुम्ही केशवसूत कट्ट्यावर. आणि यांनी जे कार्यक्रमाचा जो काय सूचना केली त्यानिमित्ताने चार माणसं इथं येतील का या शहराचा परिचय. पण याच्याशी संबंधित जे लोक आहेत यांच्याशी नुसतं बोलून बोलून ते हो म्हणतात नाही म्हणत नाहीत पण तसं आमच्या शब्दाकडे दखल देण्याइतकं कारण त्यांना ह्या गोष्टीची महत्व कळत नाहीये हे त्याचं दुःख आहे. माझा त्यांच्यावरती काय आक्षेप नाही किंवा माझा त्यांच्यावर राग नाही पण किती चांगल्या गोष्टी होऊ शकतात केवळ या तुतारीमुळे ह्याची कल्पना त्यांना नाहीये. कारण दुर्दैवाने असं म्हणावं लागलं असं मला वाटतं हा तसं असेल असं नाही, साहित्याचा आणि त्यांचा काडीचाही संबंध तसा नाही म्हणून कदाचित हे असण्याची शक्यता आहे लक्षात आलं ना. तर मी असं विनंती करेन तुमच्या द्वारे की ही जी आमची कळकळ आहे ही तळमळ आहे ही माझीच नाही या सगळ्यांची आहे. आम्ही आता हे सिनियर सिटीजन इथे बसतो नाही असं नाही, आम्हाला चैतन्य येतं हे बघून किंवा काय पूर्वीच्या आठवणी आठवतात. आमचं एवढं हे एकमेव चैतन्य आहे ते देखील जर दुर्लक्षित होणार असेल तर आमच्या मागे काय होणार परत महत्वाचा प्रश्न आहे. ज्या तुतारी कवितेचा तुम्ही उल्लेख केला सर त्याच तुतारी कवितेवरनं तुतारी एक्सप्रेस जी केशवसुतांच्याच संपूर्ण ह्याच्यासाठी आहे, एकीकडे तुतारी एक्सप्रेस सुरू होते आणि ज्या ठिकाणी केशवसुत स्वतः वावरले किंवा ज्यांच्या पवनानं पदस्पर्शन ही भूमी पावन झाली त्या ठिकाणी तुतारीची ही होणारी अवस्था पाहून काय सांगाल थोडक्यात? काय सांगणार मी आता मगाशीच तुम्हाला म्हणजे एक तुतारी द्यामध्ये आणून फुंकीची मी स्वप्राणाने मी फुंकीन असं जे केशवसूत म्हणतात की नाही हे ही ओळ जरी ती वाचली नाही तरी एक निष्प्राण झालेल्या तुतारीतून हे शब्द बाहेर पडतात. मी केवढी किविलवाणी अवस्था आहे मी पुढे जात नाही त्या म्हणजे त्या तुतारी या प्रेरणेने अनेकांनी प्रेरणा घेतलेल्या आहेत त्या कवितेनं
लक्ष आलं ना, पण इथं जर त्याची ही अशी अवस्था असेल तर हे तितकंस मनाला, आता आमची किती वर्ष राहिलीत किंवा काय तो भाग वेगळा, पण त्या निमित्ताने तुम्ही या गोष्टीला वाचा फोडता आहात याबद्दल तुमचंही मी अभिनंदन करतो. का केव्हा तरी हे व्हायला हवं होतं, त्याचा कितीसा परिणाम होईल न होईल तुम्हाला थांबवतो. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पाहतो, एक संध्याकाळाची कविता आहे इथेच केशव सुतांनी लिहिलेली कविता पण आपल्याला पाहायला मिळते. आजूबाजूच्या परिसरात बघितलं तर त्यांच्याही काही कविता आहेत, कविवर्य वसंत सावंतांच्या कविता आहेत, मात्र काही ठिकाणी त्याची झालेली दुरावस्था आपण पाहतोय. आजच्या किंवा येणाऱ्या पिढीला जर केशवसुत आणि वसंत सावंत जाणून घ्यायचे असतील तर अशा पद्धतीनं जर होत असेल तर त्यांनी काय करावं आणि त्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता? म्हणजे त्या पिढीने म्हणताय तुम्ही, म्हणजे त्या पिढीला समजा जर जाणून घ्यायचं केशवसुत आणि काय वसंत सावंत, केशवसूत किंवा भारत तांबे वगैरे हे जे दिग्गज माणसं जी होऊन गेली, ही जर जाणून घ्यायची असतील ना त्याला, तर अनेक गोष्टी आज मुळात शालेय शिक्षणाशी संबंधित हा भाग आहे. पण सोडा, इट्स ओके, सगळ्या समाजाचा तो भाग आहे, एक समाजाचे घटक म्हणून आम्ही सिनियर सिटीजन. आता मगाशी यांनी उल्लेख केला का आमचे अनेक उपक्रम यांच्या निमित्ताने ते होते, यांना फार मोठे क्रेडिट जातं हा त्याचं, अगदी जाहीरपणे सांगतोय गारपुरे साहेबांना. तर आमच्याद्वारे इथे जे काय कार्यक्रम होते, आठवड्याला किंवा पंधरवड्याला एखादा कार्यक्रम तरी व्हायचा आणि वेगवेगळ्या विषयावर व्हायचा का, आम्ही ते काम इथं करू शकतो. तुम्हाला आत्ता मी अगदी जाहीरपणे सांगतो, आम्ही ते काम इथे करू शकतो. चार तरुण लोक इथे आणू शकतो, आम्ही चार जण आणू, उद्या ते आणखीन आपल्याबरोबर आठ जणांना आणतील. पण निदान हा जो परिसर आहे ना, तो इथे येऊन बसण्यासारखा असा आकर्षक झाला पाहिजे. असं हे कललेलं जे आहे काय स्मारक नाही ते बघवत नाही. कुणाला बोलवायचं म्हणजे कशासाठी? कारण आमचे फोटो जाणार तिथं, काय आमची प्रसिद्धी होणार आहे. वा काय आहे सुंदर यांचं स्मारक आणि काय याचा मोठ्याने अगदी गवगवा करतायत का, यांना हे दिसत नाही असं कोणतरी म्हणत, त्यामुळे कार्यक्रम घ्यायला देखील कसं तरी होतं काय. तरुण पिढी ही वाईट नाही आहे हे मी स्वतः अनुभवाने सांगतो. माझा एकेकाळे असा समज होता, पण जेव्हा मी व्याख्यानाच्या निमित्ताने ह्या तरुण मंडळीत गेलो त्यावेळी मला असं जाणवलं की अतिशय सुंदर रिस्पॉन्स देतात, पण दुर्दैव असं आहे त्यांच्या पुढे हे काही सुंदर आहे हे ठेवलंच जात नाही. तुमच्या लक्षात आलं ना, सुंदरवाडी म्हटल्यानंतर ती किंवा बैल ही कविता जी आहे की नाही, वसंत सावंत आम्हाला शिकवायला होते का. तर ह्या ज्या कविता आहेत की नाही, ह्या कविता ऐकताना जो एक जशी दारुड्याला एक नशा चढते ना, तशी त्या कवितांची एक वेगळी नशा आहे का. पण ते प्रेझेंटेशन जे आहे की नाही, ते प्रेझेंटेशन तर मुलांच्या पुढे केलं गेलं, जे आमच्या शिक्षकाने आमच्या समोर केलं, आता तुमचा विश्वास बसणार नाही, पण या वयात ते माझ्या 70-80 कविता तोंड पाठ आहेत पहिलीपासून आतापर्यंत. कुणीतरी सुरुवात करावी, त्याचं सगळं श्रेय त्या शिक्षकांकडे जाईल. शिक्षकांचा हा भाग जास्त आहे, पण असो इट्स ओके, आपण शिक्षण पद्धतीला काय दोष विष देऊया नको. पण आमच्याकडून ही जी सिनियर सिटीजन आहे यांच्या वतीने मी तुम्हाला जरूर आश्वासन देईन की आमच्याकडून जे काय होईल की नाही का ते आम्ही करायला तयार आहोत, त्या संदर्भात इथं कार्यक्रम घ्यायला तयार आहोत. प्रोव्हाइड फक्त एवढी एक दखल संबंधित प्रशासनाने घ्यावी आणि ही छान पैकी ही तुतारी करावी की ज्या योग्य तिथे आम्हाला अभिमानाने ताट उभं राहून त्या मुलांना काहीतरी सांगता येईल. हे सर्व होते, ज्येष्ठ नागरिक आहेत, साहित्यिक आहेत, रोज ही मंडळी या ठिकाणी येतात. हा परिसर मी पुन्हा एकदा दाखवू इच्छितो. समोर मोती तलावाचं आहे दृश्य, असं दृश्य फक्त सावंतवाडी शहरातच पाहायला मिळतं. अगदी मोती तलावाच्या मध्यभागी असणारा हा परिसर, दोन्ही बाजूला पाणी आणि त्याच्या मध्यभागावर असणारा हा केशवसुत कट्टा, आणि ह्या केशवसुत कट्ट्यावर केशवसुतांचा स्मारक अर्थात ही तुतारी, त्यांचीच कविता असणाऱ्या तुतारीचं एक प्रतिकात्मक हे स्वरूप आहे. मात्र याकडे झालेलं दुर्लक्ष आणि ज्या पद्धतीनं तिला भेगा पडल्यात किंवा ज्या पद्धतीनं ती भंगते हे पाहून नक्कीच साहित्यिक असतील किंवा इथले ज्येष्ठ नागरिक असतील यांना नक्कीच त्याचं दुःख होत आहे. प्रशासनानं याकडे लक्ष देत हे करणं गरजेचं आहे. ज्यावेळी सावंतवाडीत पर्यटक येतात किंवा एखादा साहित्यिक ज्यावेळी वरिष्ठ महाराष्ट्र राज्यातला देशातला येईल, त्यावेळी त्याच्यासमोर आदर्श ठेवण्यासाठी हाच ठेवायचा का, भंगलेली तुतारी त्यांना दाखवायची का, पर्यटक ज्यावेळी फोटो काढतात त्यांनाही ही भंगलेली तुतारी दाखवायची का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. लवकरच निवडणुका सावंतवाडी नगर परिषदेच्या देखील आहेत आणि लवकरच त्या जाहीर होतील. सध्या सावंतवाडी नगर परिषदेवर प्रशासक आहे, त्यामुळे राज्यकर्ते आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील याची दखल घेणं गरजेचं आहे. कारण शहराच्या जिव्हाळ्याचा आणि शहरवासियांच्या मनावर, म्हणजे जे मोती तलाव हृदय मानलं जातं शहराचं, त्याच्यावर राज्य करणारी ही तुतारी आहे. त्यामुळे ह्या तुतारीकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे, एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल सह विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा,
आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।